नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता अकरावीच्या पाठ्यपुस्तकातील धडा पाचवा जनपदे आणि गणराज्य यांचा अभ्यास करणार आहोत ज्याच्यामध्ये आपण जन आणि जनपदे जनपदामध्ये भौगोलिक सीमांची आणि स्वायत्ततेची जाणीव जनपदांचा विस्तार आणि विकास तसेच गणराज्य या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आपण सुरुवातीला पाहूया जन आणि जनपदे ही संकल्पना असल्यामुळे ज्या लोकांमध्ये आपण एक आहोत अशी भावना असे अशा लोकांच्या समूहाला वैदिक लोक जन असे म्हणत वैदिक लोक जन कशाला म्हणायचे तर नाते बांधलेले असल्यामुळे ज्या लोकांमध्ये आपण एक आहोत अशी भावना असे अशा लोकांच्या समूहाला वैदिक लोक काय म्हणायचे जन काय म्हणायचे जन त्यांच्या एक गावातील वसाहतीला ग्राम असे म्हटले जाई एकापेक्षा अधिक ग्रामे मिळून तयार झालेल्या ग्राम एकाच जनातील लोक असल्यामुळे ते ग्राम संकुल त्या त्या जनांच्या नावानेच ओळखले जाई असे असले तरी सुरुवातीस जन या घटकाच्या व्याख्येत फक्त कुल ग्राम गोष्ट म्हणजेच गोत्र किंवा गौळवाडा या गोष्टींचा समावेश होता त्यांच्या भौगोलिक सीमांचा संदर्भ हा निश्चित ठरलेला नव्हता गेल्या पाठात आपण बघितलं सप्तसिंधूचा जो प्रदेश आहे या सप्तसिंधूच्या पूर्वेकडील प्रदेशातून स्थलांतर करत वैदिक लोक गंगेच्या मुखाच्या प्रदेशापर्यंत पोचले कुठून सप्तसिंधूच्या पूर्वेकडील प्रदेशातून स्थलांतर करत वैदिक लोक गंगा नदीच्या मुखापर्यंत पोचले या नवीन प्रदेशात वैदिक जन स्थिरावू लागले भौगोलिक सीमा संबंधीच्या जाणीवा जन या संकल्पनेशी निगडीत होऊ लागल्या या नव्या जाणीवांच्या आधारे भौगोलिक सीमांनी बांधलेली आणि स्वतःची स्वतंत्र प्रशाण प्रशासन व्यवस्था असलेली जनपदे अस्तित्वात आलेली आपल्याला दिसून येतात जनपद म्हणजे जनांच्या वास्तव्यांचे स्थान किंवा ठिकाण होय जनपदामध्ये हळूहळू अधिक औपचारिक स्वरूपाची प्रशासन यंत्रणा विकसित झाली अशा रीतीने औपचारिक प्रशासन यंत्रणा असणारी स्वतंत्र जनपदे ही प्राचीन भारतातील पहिली प्रस्थापित राज्य होत ऋग्वेद काळातील वाङ्मयात उल्लेख असलेल्या सर्वच जनांचा विकास स्वतंत्र जनपदामध्ये झाला असे मात्र आपल्याला म्हणता येणार नाही आता आपण जनपदाचा विचार करूया जनपद जनपद या संज्ञेचा उल्लेख प्रथम ब्राह्मण ग्रंथामध्ये आढळतो कोणत्या ग्रंथांमध्ये ब्राह्मण ग्रंथांमध्ये त्यानंतर उत्तर वैदिक साहित्यात आणि त्यानंतर महाभारत रामायण ही महाकाव्य जैन आणि बौद्ध ग्रंथ यामध्ये जनपदांचा उल्लेख वारंवार येतो जनपदांच्या संदर्भात भौगोलिकतेचा विचार करताना या साहित्यामध्ये भारतीय उपखंडाची विभागणी प्राच्य म्हणजे पूर्व दिशेचा प्रातिच्य म्हणजे पश्चिम दिशेचा उदिच्य म्हणजे उत्तर दिशेचा आणि दक्षिण आणि मध्य देश म्हणजे मध्य देश अशा पाच प्रदेशामध्ये केलेली दिसते बघा प्राच्य प्रातिच्य उदिच्य दक्षिण आणि मध्य देश या पाच प्रदेशामध्ये जनपदांची विभागणी केलेली आपल्याला दिसून येते परंतु ही विभागणी प्रामुख्याने विंध्य पर्वताच्या उत्तरेकडील प्रदेशासंबंधीची आहे पुराण ग्रंथामधील उल्लेखामध्ये मात्र भौगोलिक जाणीवेचा विस्तार होऊन विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील दक्षिणापथ आणि अपरांत म्हणजे कोकण या प्रदेशांचा समावेश झालेला दिसतो आता आपण पुढचा मुद्दा पाहतोय भौगोलिक सीमांची जाणीव आणि स्वायत्ततेची जाणीव भौगोलिक सीमांची आणि त्यायोगे नव्याने विकसित झालेली स्वायत्ततेची स्पष्ट जाणीव हे भारतातील प्राचीन जनपदाच्या उदयामागील प्रमुख कारण होते हे विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवे बघा कोणतं कारण भौगोलिक सीमांची आणि त्या योगे नव्याने विकसित झालेली स्वायत्ततेची स्पष्ट जाणीव हे भारतातल्या प्राचीन जनपदांच्या उदयामागील प्रमुख कारण होते हे विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवे परंतु त्यांच्यामधील सुरुवातीची प्रशासन व्यवस्था ही ऋग्वेद काळातील जन या घटकाच्या प्रशासन व्यवस्थेपेक्षा फारशी वेगळी नाही जनपदांच्या सुरुवातीच्या काळात प्रशासनाच्या संदर्भातील निर्णय प्रक्रियेत सभा आणि समिती या दोन संस्थांना प्रथम पासूनच सर्वोच्च स्थान होते कशाला सभा आणि समितीला जनपदाच्या प्रमुखास राजन असे म्हटले जाई परंतु त्याला निवडण्याचे किंवा पदावरून हटवण्याचे अधिकार सभा आणि समितीकडे असत मात्र प्रशासनाची ध्येय धोरणे आणि समाजाच्या संघटना संबंधीचे संकेत यासारख्या बदलणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेण्याकरता आवश्यक बदल करता येण्या इतक्या त्या लवचिक होत्या जनपदांच्या काळात एका विशिष्ट भौगोलिक परिघात अनेक पिढ्या स्थिर होत असताना समाजाचे स्वरूप फक्त नाते संबंधाने बांधलेला जनसमूह हो, एवढ्या पुरतेच मर्यादित राहिला नाही त्याबाहेरी लोकही जनपदात समाविष्ट होत गेले जनपदांच्या सामाजिक संघटनामध्ये सामायिकतेला महत्व देणाऱ्या मानसिकतेचे परिवर्तन वैयक्तिक कुटुंबाला महत्व देणाऱ्या मानसिकतेत होत गेले त्याला अनुसरून कुटुंब प्रमुख आणि कुळधर्म यांचे स्थान लोकव्यवहारामध्ये व्यवहारामध्ये महत्वाचे ठरले व्यक्ती व्यक्तीमधील आणि वेगवेगळ्या कुटुंबामधील परस्पर सहकार्यावर आधारलेले साहचर्य हा समाज व्यवस्थेचा कणा बनला कोणती गोष्ट समाज व्यवस्थेचा कणा बनली व्यक्तिव्यक्तीमधील आणि वेगवेगळ्या कुटुंबामधील परस्पर सहकार्यावर आधारलेले साहचर्य समाज व्यवस्थेचा काय बनला कणा बनला याच काळात जनपदाच्या संरक्षणासाठी अस्त्र शस्त्रविद्येत निपुण असणारा एक स्वतंत्र वर्ग उदयाला येऊ लागला जनपदाचे रूपांतर राज्य संस्थेत होण्यामध्ये या वर्गाचा वाटा मोठा आहे कोणत्या वर्गाचा जनपदाच्या संरक्षणासाठी निपुण असणारा एक स्वतंत्र वर्ग उदयास येऊ लागला आणि हा जो उदयास येणारा नवीन वर्ग होता याचा जनपदाचे स्वतंत्र राज्यसंस्थेत रूपांतर होण्यामध्ये महत्वाचा वाटा आहे पाणीच्या मध्ये आणि त्यानंतर नंतरच्या व्याकरण ग्रंथामध्ये जनपदीन या शब्दाचा उल्लेख आहे कोणत्या ग्रंथामध्ये पानिनीचे अष्टाध्यायी ग्रंथ आणि त्यानंतरचे जे व्याकरण ग्रंथ आहेत याच्यामध्ये जनपदीन या शब्दाचा उल्लेख आहे हा शब्द अस्त्रशस्त्र शस्त्रविद्येत निपुण असणाऱ्या त्या वर्गाचा निर्देश करणारा आहे पुढचा मुद्दा जनपदाचा विस्तार आणि विकास जनपदांचा विस्तार आणि विकास तीन पद्धतीने झालेला आपल्याला दिसून येतो पहिली पद्धत एकाच कुलाचे वंशज असलेले जन विकसित होऊन जनपदाचा उदय होणे उदाहरणार्थ मत्स्य चेदी, गांधार काशी कोसल इत्यादी जनपदे दुसरी पद्धत आहे अनेक कुलांचे वंशज एकत्र होऊन जनपदाचा उदय होणे उदाहरणार्थ पांचाल जनपद पांचाल जनपदामध्ये समाविष्ट झालेले पाच जन कोणते हे निश्चित सांगता येत नाही हेमचंद्र राय चौधरी यांच्या मते क्रीवी तुर्वश केशी सुजय आणि सोमक हे जन पांचाल जनपदामध्ये समाविष्ट झाले होते पुढे कुरु आणि पांचाल यांचा कुरु पांचाल असा एकत्रित एक उल्लेख होताना आपल्याला दिसतो महाभारत काळापर्यंत ऋग्वेद काळातील भरत या जनाचा समाविष्ट कुरू मध्ये होऊन ते एक झालेले दिसतात ते इतके की भरत कुळातील लोकांचा उल्लेख कुरूंचे पूर्वज म्हणून केला जातो आणि तिसरी पद्धत मोठ्या बलशाली जनपदांनी छोट्या जनपदांना जिंकून घेणे हे अधिक माहितीसाठी काय आहे ते बघूया प्राचीन जनपदामधील काही जनपदांची नावे आणि त्यांचा उल्लेख करणारे प्रमुख ग्रंथ प्राच्य अंग मगध अथर्वेद किकट ऋग्वेद आणि अथर्वेद पुंड्र महाभारत प्रतिपाच्य अनु, अलीन, भलान दृह्य परशु पक्त पुरु तुर्वद्यू ऋग्वेद गांधार ऋग्वेद आणि अथर्वेद शाल्व महाभारत या ग्रंथामध्ये यांचा उल्लेख आहे प्रतिच्य क्रिवी वैकर्ण हे ऋग्वेदामध्ये बालिक अथर्ववेदामध्ये दक्षिण आंध्र महाभारत पुलिंद सम्राट अशोकाचे लेख मध्य प्रदेश आज छेदी भरत मत्स्य शिग्रु तृष्ट्यु उनिशर यक्षु ऋग्वेदामध्ये कुरु सृंजय ऋगेद आणि अथर्वेद आता आपण गणराज्य बघूया गणराज्य उत्तर वैदिक वैदिक काळातील साहित्य जैन आणि बौद्ध साहित्य यांच्या आधारे जनपदे ही अधिकतर राजेशाही पद्धतीची असल्याचे दिसत असले तरी काही जनपदे गणराज्याच्या पद्धतीची होती असे दिसते राज्याचे वेगवेगळे प्रकार या साहित्यात सांगितले आहेत त्या संदर्भात राज्य स्वराज्य भौज्य वैराज्य महाराज्य साम्राज्य आणि संज्ञा वापरल्या आहेत या संज्ञांचे अर्थ आणि त्यांच्याद्वारे निर्देश केलेल्या राज्यांचे स्वरूप निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे उत्तर कुरु आणि उत्तर मद्र ही गणराज्य वैराज्य स्वरूपाची होती म्हणजे ज्यामध्ये कोणी एक व्यक्ती राज्यकर्ता नसून जनपदाचे सदस्य एकत्रित एक होऊन राज्यकारभार चालवत असत। प्राचीन साहित्यात या राज्यांचा उल्लेख त्यांच्या राज्यकारभाराच्या पद्धतीला अनुसरून गणसंघ असा केला जातो गण म्हणजे समान सामाजिक दर्जा असलेला सत्ताधारी वर्ग तसेच संघ म्हणजे अनेक कुळे किंवा अनेक जनपदे एकत्र आल्याने निर्माण झालेले राज्य इसवी सणापूर्वी सहाव्या शतकापर्यंत अनेक संघ राज्य अस्तित्वात आली होती सहज जाता जाता वज्जी कॅक्य लिच्छवी मल्ल हे गणसंघ गौतम बुद्धांच्या चरित्र कथेशी निगडीत आहेत गौतम बुद्धांचा जन्म शाक्य कुळात झाला होता त्यांचे पिता शुद्धोधन यांची शाक्य गणपरिषदेचे राजा म्हणजेच अध्यक्ष म्हणून लोकांनी निवड केली होती रचनेच्या दृष्टीने प्राचीन भारतीय संघराज्यांचे किंवा गणराज्यांचे तीन मुख्य प्रकार होते पहिला प्रकार एकाच कुळातील सदस्यांचे गणराज्य उदाहरणार्थ मालव आणि शिबी दुसरा प्रकार आहे एक एकाहून अधिक कुळे एकत्र येऊन निर्माण झालेले गणराज्य उदाहरणार्थ वज्जी गणसंघ त्यामध्ये आठ कुळांचा समावेश होता वृज्जी लिच्छवी शार्तृक आणि विदेह हे त्यातील महत्वाचे गण होते त्यातील लिच्छवी गण सर्वाधिक प्रभावशाली होता आणि तिसरा प्रकार आहे एकाहून एक अधिक स्वतंत्र गणराज्य एकत्र येऊन निर्माण झालेले संघराज्य उदाहरणार्थ यौधेय शुद्ध गण संघ बौद्ध ग्रंथातील वर्णनांच्या आधारे भारतातील प्राचीन गणसंघाच्या किंवा संघराज्यांच्या राज्यव्यवस्थे संबंधीची कल्पना करता येते निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी या संदर्भातील अधिकारांची वाटणी या दृष्टीने गणसंघांची आपापली स्वतंत्र पद्धती असे ढोबळमानाने त्यातील फरकाचे वर्णन पुढील प्रमाणे आपल्याला करता येईल एक लोकसत्ताक पद्धती डेमोक्रॅसी गणसंघाच्या प्रादेशिक विभागांना खंड असे म्हटले जाई बघा कशाला खंड म्हटलं जायचं गणसंघांचे जे जा प्रादेशिक विभाग आहे त्याला खंड म्हटले जाई सर्व खंडामधून सक्षम व्यक्तीची निवड करून त्यांच्या हाती राज्य व्यवस्था सोपवणे ही संकल्पना या व्यवस्थेचा आधार होता ही पद्धती लोकसत्ताक होती सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस पंजाब आणि सिंध मध्ये या पद्धतीचे अनुसरण करणारी लोकसत्ता गणराज्य अस्तित्वात होती अधिक माहितीसाठी काय दिलंय राज्यांच्या संदर्भात अनेक दोन प्रकारच्या प्रकारांचा उल्लेख प्राचीन साहित्यात आढळतो आयुधजीवी संघानी वार्ता शस्त्रोपजीवी संघ या दोन्ही संघांचे गणसंघ भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात होते गणसंघांचा उल्लेख असा केल्याचे आढळते हे लोक अस्त्र निपुण असून त्यावर त्यांची उपजीविका अवलंबून होती उदाहरणार्थ यौधेय मालव शुद्र हे आयुधजीवी गणसंघ होते वार्ता म्हणजे व्यापार वार्ता शस्त्रोपजीवी गणसंघातील लोक उपजीविकेसाठी व्यापार शेती पशुपालन तसेच युद्धकला यावर अवलंबून होते कांबोज या गणसंघातील लोक व्यापार आणि युद्ध कला यावर या या उपजीविका करत असत आता आपण लोकसत्ताक पद्धतीतला जो मुद्दा आहे त्याच स्पष्टीकरण या पद्धतीमध्ये प्रादेशिक स्तरावर निवड झालेल्या व्यक्तींना गणमुख्य म्हटले जाई गणमुख्य हे गणपरिषदेचे सदस्य असत गणपरिषदेला गणसंघाच्या संदर्भातील महत्वाचे निर्णय घेण्याचे सर्वोच्च अधिकार होते गणपरिषदेने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रमुख अध्यक्ष त्यालाच राजा असे म्हटले जाई उपराजा म्हणजेच उपाध्यक्ष सेनापती आणि भांडागारिक कोशाध्यक्ष हे मुख्य पदाधिकारी असत दुसरा प्रकार आहे दुसरी पद्धत आहे अल्प लोकसत्ताक पद्धती ओली या प्रकारात प्रशासनाचे सर्व अधिकार समाजातील अभिजनांच्या सभेकडे असत पाणी आणि कौटिल्य यांनी या प्रकाराचा उल्लेख राजशब्दोपजी संघ असा केला आहे पाणिनीने वज्जी अंधक वृष्णी यौधेय या यांचा समावेश राजशब्दोपजवी या प्रकारात केला आहे कौटिल्याने वृज्जी किंवा वज्जी मद्रक कुरू पांचाल इत्यादींचा समावेश या प्रकारात केला आहे असे गणसंघ उत्तर प्रदेशाच्या पूर्वेकडील प्रदेशात आणि बिहार येथे अधिक प्रमाणात होते जनपदांच्या उदयाचे प्रमुख कारण हे भौगोलिक सीमाची आणि स्वायत्ततेची जाणीव होते हे आपण पाहिले त्यातील काही बलशाली जनपदांचा विकास होत होत इसवी सणापूर्वी आठव्या शतकापास पर्यंत त्यातून सोळा जनपदा महाजनपदांचा उदय झाला पुढील पाठात आपण ही जी सोळा महाजनपदे आहेत यांचा परिचय करून घेणार आहोत आता बघूया स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा एक जनांच्या वास्तव्यांचे स्थान म्हणजे टिंबटिंब होय बघा इथं जनपदांच्या वास्तव्यांचे स्थान म्हणजे जनपद आहे परंतु इथं महाजनपद दिले तर हे क बरोबर आहे जनपद दुसरं जनपदाच्या प्रमुखास टिंबटिंब म्हटले जाई काय म्हटले जाई राजन म्हणजेच राजा त्याच्यानंतर तिसरं आहे जनपदीन या शब्दाचा उल्लेख असणाऱ्या ही या ग्रंथाचा करता टिंबटिंबा हे कोणता आहे पाणी चार नंबर जनपदाच्या उदयाचे प्रमुख कारण हे भौगोलिक सीमांची आणि टिंबटिंबची जाणीव होती कोणत्या स्वायत्ततेची त्याच्यानंतर आपल्याला चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची तर याच्यामध्ये चुकीची जोडी दुरुस्त करून लिहाय याच्यामध्ये अपरांत विंध्य पर्वताच्या उत्तरेकडील प्रदेश ही जोडी चुकीची आहे आणि बरोबर इथं अपरांत म्हणजे कोकणचा भाग असं इथं लिहावं लागेल गटात बस न बसणारा शब्द ओळखा प्रा एक प्राच्य अंग मगध किकट याच्यामध्ये त्या लोहे या, या गटात बसत नाही दोन मध्य प्रदेश भ अज भरत वैकर्ण मत्स्य याच्यामध्ये वैकर्ण बसत नाही आणि तिसरं आहे प्रातिच्छ अनुपुंड्र भलान परशु याच्यामध्ये पुंड्र हे बसत नाहीये त्याच्यानंतर आहे दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा यौधेय मालव शुध्रक हे आयुधजीवी गणसंघ होते कारण आता इथं कारण दिलेले आपल्याला चार याच्यामध्ये ब हे कारण बरोबर आहे कारण हे वस्त्र मध्ये निपुण असून त्यावर त्यांची उपजीविका अवलंबून होती आता हे जे संकल्पना चित्र दिलेलं आहे ते तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा बघा आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न कर। करा तसंच पुढील संकल्पना स्पष्ट करा प्रश्नाचे सविस्तर उत्तर आणि उपक्रम हे तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा नमस्कार धन्यवाद